मराठी सिनेविश्वातून अतिशय दुःखद बातमी सध्या समोर आली आहे. मराठमोळ्या दिग्दर्शकाचं निधन झालंय. विशेष म्हणजे एक दिवस चित्रपट प्रदर्शित होण्याआधीच ही दुःखद बातमी समोर आली. मराठी पाऊल पडते पुढे या सिनेमाचे दिग्दर्शक स्वप्नील मयेकर यांचा उद्या म्हणजेच 5 मेला हा चित्रपट प्रदर्शित होतोय. पण त्यापूर्वीच त्यांच्या एक्झिटनं सर्वांनाच हादरवून सोडलं. मिळालेल्या माहितीनुसार स्वप्नील मयेकर हे गेले काही दिवस आजारी होते. स्वप्नील यांच्या आकस्मिक निधनानं मराठी इंडस्ट्रीवर मोठी शोककळा पसरली आहे. स्वप्नील यांच्या पश्चात पत्नी आणि 2 मुली असं कुटुंब सुद्धा आहे. त्यांनी यापूर्वी सहाय्यक दिग्दर्शक म्हणूनही काम केलं होतं. हा खेळ संचितांचा या चित्रपटाचे ते सहाय्यक दिग्दर्शक होते. तर त्यांनी स्वतः दिग्दर्शित केलेला मराठी पाऊल पडते पुढे हा सिनेमा उद्या रिलीज होणार होता. हा त्यांचा पहिला वहिलाच स्वतः दिग्दर्शित केलेला सिनेमा आहे. स्वप्नील यांनी वयाच्या अवघ्या 46व्या वर्षीच जगाचा निरोप घेत सर्वांना मोठा धक्का दिलाय. मुंबईतल्या चेंबूर मधल्या घाटला गाव या ठिकाणी ते वास्तव्यास होते आणि आज पहाटे राहत्या घरीच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. स्वप्नील यांच्या पश्चात त्यांच्या घरी पत्नी आणि 2 मुली असं कुटुंब सुद्धा आहे. स्वप्नील यांना लोकमत फिल्मीकडून भावपूर्ण श्रद्धांजली. पाहत रहा लोकमत फिल्मी.